नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात मराठी मनोरंजन विश्वातील आजच्या काही मोठ्या बातम्या. सर्वात पहिली बातमी आहे लोकप्रिय मराठी अभिनेत्री नेहा पेंडसेचा बोल्ड ड्रेस पाहून सध्या नेटकरी तिच्यावर संतापले आहेत. नेहा पेंडसेनं नुकतंच एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमावेळी तिनं काळ्या रंगाचा एक गाऊन परिधान केला होता. मात्र तिच्या या लुकमुळं ती सध्या ट्रोल झाली आहे. तिच्या या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. सांभाळता येत नसेल तर चादरीसारखा ड्रेस का परिधान केलास? मांडी दाखवून इतकंच गरजेचं आहे का? ड्रेस ताणून ताणून बाजूला केलाय, ही काय फॅशन आहे? वाचव देवा, वय वाढतंय तशी ड्रेसची लांबी कमी होते, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी केल्या आहेत. पुढील बातमी आहे लोकप्रिय मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. सोनाली कुलकर्णी लवकरच मल्याळम चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहनलालसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. मलाई कोट्टई वालिबान या चित्रपटाच्या निमित्तानं अभिनेत्री पहिल्यांदाच मल्याळम सिनेसृष्टीत काम करणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोनालीच्या दाक्षिणात्य पदार्पणाची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर तिने या सिनेमाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. अभिनेत्रीची थेट दक्षिणेत वर्णी लागल्यानं तिच्या चाहत्यांनी सोनालीवर कौतुकाचा वर्षाव केलाय. त्या 25 जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुढील बातमी आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेतील तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे ही जोडी सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. नुकती तेजश्री आणि राजनं एक मुलाखत दिली तेव्हा तेजश्रीनं राज संबंधित एक किस्सा सांगितला. ती म्हणाली की त्याचा फोन त्यानं नियमितपणे पाहावा. मला हा सल्ला त्याला द्यायला आवडेल, कारण त्याची बायको माझी गोड मैत्रीण आहे. ती माझ्या फोनवर कॉल करते आणि म्हणते, ऐक ना, प्लीज माझ्या नवऱ्याला सांग फोन चेक कर, मी गेले 3 तास त्याला फोन करते, त्यामुळे मला त्याला हा सल्ला द्यायला आवडेल. त्याचा फोन मेकअप रूम किंवा मेकअप दादांच्या खिशात असतो. बायको त्याला कॉल करते, चेक कर असं त्याला म्हणावं लागतं, पण तेव्हा त्याचा फोन कुठेतरी पडलेला असतो. त्यामुळे मला जाहीरपणे त्याला सांगायला आवडेल की तू फोन वापरत जा. पुढील बातमी आहे मन उडूडू झालं फेम अभिनेता विनम्र भाबलनं नुकतीच लग्न गाठ बांधली आहे. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या लग्नाला अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिनं देखील हजेरी लावली आहे. विनम्रनं मन उडूडू झालं या मालिकेत सत्तू ही भूमिका साकारली होती, जी चांगलीच लोकप्रिय ठरली. असा हा लोकप्रिय सत्तू म्हणजेच विनम्र 8 डिसेंबरला लग्नबंधनात अडकला. त्याच्या बायकोचं नाव पूजा आहे. मोठ्या थाटामाटात हा विवाह सोहळा पार पडला. पुढील बातमी आहे सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमामधून अभिनेता समीर परांजपे बाहेर निघाला आहे. सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील अभिमन्यू म्हणजेच अभिनेता समीर परांजपे या कार्यक्रमात सहभागी झाला होता. त्यानं आपल्या आवाजानं परीक्षकांसह श्रोत्यांची मनं जिंकली, त्यामुळे समीरच्या आवाजाचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला होता. पण काल समीर या स्पर्धेतून बाहेर झालाय. त्याचबरोबर श्रुती जय ही देखील या स्पर्धेतून बाहेर पडली. याच निमित्तानं अभिनेत्यानं सोशल मीडियावर भली मोठी भाऊ पोस्ट करत सर्वांचेच आभार मानले. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशाच व्हायरल बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा.